खरं तर साधा एखादा माणूस आवडायचा म्हणलं आपल्याला तर 100 कारणं लागतात. मग शेतकऱ्याला पांडुरंग आवडतो याच्या पाठीमागेही काही कारणं असतीलच ना. खरं तर हा देव कधीच संकुचित वृत्तीचा आपल्याला वाटला नाही. सोशल मीडियावरती 100 हजारो कितीतरी मेसेज येतात, ह्याला हे मेसेज पाठवा, ह्याला हे पत्र पाठवा, ह्याला हे पाठवा, घरात चांगली माहिती भेटल, नोकरीला लागल, घरातलं संकट टळल, आणि अमुक अमुक देवाचं नाव खाली लिहिलेलं असतं. परंतु कधीच लोकांच्या त्या मेसेजच्या खाली पांडुरंगाचं नाव लिहावं अशी कोणाची वृत्ती झाली नाही. कारण केवढा संकुचित आमचा पांडुरंग नाहीच आहे मुळात. खरं तर फक्त एकमेव देव असा ज्याच्या अंगा खांद्यावरती भक्त खेळू शकतो, वारकरी त्याच्या खांद्यावरती खेळू शकतो, आणि तसे फोटोसुद्धा बरेच व्हायरल आहेत, तो म्हणजे आमचा पांडुरंग. ज्या देवाच्या पायाला थेट हात लावता येऊ शकतो तो म्हणजे आमचा पांडुरंग. आणि म्हणून शेतकऱ्याला पांडुरंग खऱ्या अर्थानं आवडतो. इतर देवाकडे तुम्ही पाहिलं असेल वेगवेगळी शास्त्र आहेत, वेगवेगळ्या हातामध्ये काही ना काही आहे, काहीतरी संहार करायचं आहे, कुणाला तरी मारायचं आहे, पण पांडुरंगाच्या हातात कोणतंही शस्त्र आपल्याला पाहायला मिळत नाही. निशस्त्र असलेला हा पांडुरंग खरं तर प्रत्येकाला चांगलं आणि कोणाही जीवाचा संहार झाला नाही पाहिजे, कोणाही जीवाचा नघडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे, आणि अशा पद्धतीचा संदेश देणारा हा पांडुरंग खरंच शेतकऱ्यांना जवळचा आणि आपला वाटायला लागतो. या पांडुरंगानं कधीच कोणतंही बंधन घातलं नाही, या पांडुरंगानं कधीच कुणाला सांगितलं नाही की माझ्यासाठी पूजा करा, माझ्यासाठी उपवास धरा, काहीतरी करा. खरं तर तुम्हाला काय करायचं तर करा, काही घेणं देणं नाही. किंवा माझ्यासाठी हे करा, माझ्यासाठी उपासी राहा, माझ्यासाठी काहीतरी व्रत वैकल्य करा, आणि त्याची भली मोठी लिस्ट पांडुरंगाची तुम्हाला कधीच पाहायला मिळणार नाही. काय तर प्रत्येक भक्ताला संताला हा देव आपला वाटायला लागतो. संत आपल्याला झालेल्या त्रासाबद्दल या पांडुरंगावरती चीडसुद्धा व्यक्त करतात, पांडुरंगाला शिव्या शापसुद्धा द्यायला लागतात. चोका मिळा लिहितात, आमची केली हीन याती, तुझं का न कळे श्रीपती, जन्म गेला उष्टे खाता, लाज नये का तुमचे चित्ता. खऱ्या अर्थानं पांडुरंगाला अशा पद्धतीचं भांडण करणारे संत चोखा मेळा, इतका अधिकार खरंच त्यांना पोहोचतो आणि खऱ्या अर्थानं इतकं आपलंसं त्यांना वाटायला लागतं. एवढंच काय तर संत जनाबाईसुद्धा एकदम जवळच्या शब्दामध्ये, म्हणजे आपल्याला तिरस्कार वाटेल परंतु अशा शब्दामध्ये पांडुरंगाशी बोलतात. काय म्हणतात संत जनाबाई, अरे विठ्या विठ्या मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांडरणकी झाली जन्म सावित्री सुडाल्याली, तुझे गेले मडे तुला पाहुणी काळ रडे, उभी राहून अंगणी शिव्या देत दासी जनी. खरं तर प्रत्येक भक्ताला प्रत्येक संताला हा पांडुरंग जवळचा वाटतो, आणि एवढंच नाही तर अधिकारानं या देवाकडनं सगळं काही मागून घ्यावंसं वाटतं, आणि म्हणून हा पांडुरंग आम्हा शेतकऱ्यांना जवळचा वाटतो. इतर देवाला गेलं तर दानपेट्या, हे द्या ते द्या, हेच चढवलं पाहिजे तेच चढवलं पाहिजे, सोनं चांदी काय काय देवा लागतं देवाला. परंतु आमच्या पांडुरंगाला कधीच या गोष्टी द्याव्या लागल्या नाही. आमचा पांडुरंग पाना आणि फुलामध्ये राजी होतो, पाना आणि फुलामध्ये आमच्या शेतकऱ्यासाठी प्रसन्न होतो. बहिणाबाई चौधरी लिहितात, सोन्या रूपानं मढला मार वाड्याचा बालाजी, आणि शेतकऱ्याचा इठुबा पाना फुला मंदिराजी. भेटी लागी जी वा लागली से आस.